हे आहे अपार्टमेंट आणि इथे बघा पूर्ण वुडनचा वापर केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे स्वित्झर्लंड मध्ये खूप बर्फ पडतो, खूप जास्त थंडी असते आणि लाकडांची घरं असल्यामुळे नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहोत आणि स्वित्झर्लंडमध्ये आम्ही कोणत्या ठिकाणी थांबलो आहोत आणि जिथे थांबलो आहोत तिथला आजूबाजूचा परिसर कसा आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि बाकीच्या गोष्टी डिटेलमध्ये मी असं सांगेलच तुम्हाला. आणि अपार्टमेंट बघण्याच्या अगोदर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते आहे बघा. आणि हे सगळे अपार्टमेंट्स आहे आणि इतकं सुंदर आहे आणि समोरचा व्ह्यू तुम्हाला दिसत होते, इतके छान माउंटेन्स आहे ना आजूबाजूला. समोरच चर्च आहे. सफरचंदाचे झाड सुद्धा आहे पण ते प्रायव्हेट आहे, आपण जाऊन आहे ना सफरचंद तोडू नाही शकत. आणि बघा समोर रेस्टॉरंट आहे आणि तिथे इतकी गर्दी आहे ना, तरी पण आज आहे ना ट्यूजडे आहे हे बघा. आणि आजूबाजूला ग्रीनरीज ग्रीनरी. मी विचार करते जेव्हा पण स्नो पडत असेल तेव्हा हा व्ह्यू किती भारी दिसत असेल ना, हा या डोंगरावरनं असं तो बर्फ असं पडलेला असेल असा खाली मस्त. आणि हा जो स्ट्रीट आहे ना हा रात्री वॉक करायला इतका छान आहे ना, विचार करते आमचं जेवण झालं आम्ही चक्कर मारायला नक्की जाऊ पॉसिबल झालं तर. हे रेस्टॉरंट आहे, अपार्टमेंट आहे, लोकांची घरंसुद्धा आहे. तर आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये थांबलो आहोत त्या अपार्टमेंटचं नाव आहे शॅलेट बार्गले, 1953 आहे. आणि इथले घरं पूर्ण वुडनचे असतात आणि याला शॅलेट असं म्हणतात. आणि इथल्या आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करेन. आता फ्रंटचा मी तुमच्यासोबत शेअर करेन, त्याचबरोबर बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आजूबाजूला भरपूर माउंटेन्स आहे, ग्रीनरी आहे आणि एकसारखं घर आहे बघा. आणि आम्ही समोर ना गाडी पार्क केलेली आहे आणि आमचं जे अपार्टमेंट आहे ते खाली आहे बघा. आणि इथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा, डॅन किती सुंदर व्ह्यू आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं या घरांना शॅलेट असं म्हणतात आणि हे घर वरतून बघितल्यावर एकदम चॉकलेट सारखे दिसतात. आणि किती सुंदर दिसतंय बघा ना. आणि हा व्ह्यू फक्त तुम्हाला स्वित्झर्लंड मध्येच बघायला मिळेल बघा. इथे मुलं पण ठेवू शकता मस्त, बाहेर आपण ब्रेकफास्ट पण करू शकतो ना इथे. हो इथे ब्रेकफास्ट करू शकतो, मुलं इथे थोडा एक झोका पण आहे छोटा. चला मग आता आपण अपार्टमेंट बघूया. चला. आणि तुम्हाला मी सांगितलंच हे अपार्टमेंट 1953 आहे आणि सगळे घर असे लाकडाचे असल्यामुळे ना थोडे जुने दिसतात. आणि जेवढे पण हे अपार्टमेंट आम्ही बघितले ना सगळे असे एकदम जुनेच आहे. चला मग आता आपण अपार्टमेंट बघू. तर हे आहे अपार्टमेंट आणि इथे बघा पूर्ण वुडनचा वापर केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे स्वित्झर्लंडमध्ये खूप बर्फ पडतो, खूप जास्त थंडी असते आणि लाकडांची घरं असल्यामुळे काय होतं थंडी कमी वाजते, त्यामुळे ना इथे लाकडाचा भरपूर वापर केलेला आहे. आम्ही आता जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा जस्ट एंटर केलं होतं तर आम्हाला वाटलं का इथले घरं थोडे काँक्रीटचे पण असतील, पण नाही, इथे जास्त करून ना घरं काँक्रीटचे अजिबात दिसले नाही, जास्त करून लाकडाचेच दिसले. तर हा एंट्रन्स आहे आणि त्या एंट्रन्स केल्या गेले इथे ना टेबल आहे बघा. एक जस्ट आपण इथे काम करू शकतो जर ऑफिस इनकेस अर्जंट काम आलं तर तुम्ही ते करू शकता. आणि आपण एंटर करूया आता किचन मध्ये. हे आहे किचन आणि बघा पूर्ण किचन वुडनच आहे. डायनिंग टेबल आहे. हा डायनिंग टेबल आहे आणि इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे हे बघा. भरपूर मोठा स्पेस आहे, मस्त असं बसू शकता तुम्ही. आणि हा अशा अपार्टमेंटचा पहिल्यांदाच आम्ही अनुभव घेत आहोत कारण की एवढा लाकडाचा वापर असलेला अपार्टमेंट आम्ही पहिल्यांदा घेत आहोत ते बघा. आणि हा डायनिंग टेबल आहे आणि मस्त आहे, भरपूर फॅमिली 5-6 लोक बसून आरामशीर जेवण करू शकता. आणि आम्ही जे अपार्टमेंट घेतलं आहे ते 2-बेडरूम अपार्टमेंट आहे आणि किचनमध्ये त्यांनी काय काय आपल्याला वस्तू दिलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. आता हे किचन आहे हे बघा. आणि हे बघा किती जुनं काम आहे, लाकडाचा वापर केलेला आहे, किती जुनं काम आहे. आणि हा गॅस आहे आणि हे जुन्या टाईपचं हॉट प्लेट आहे ना. आता तुम्हाला अगोदरच्या मी नेदरलँडचं जे अपार्टमेंट शेअर केलं होतं तर तिथलं जे हॉट प्लेट होती ती वेगळी होती, एकदम ग्लासची होती. आणि इथली बघा अशी आहे, खूप आवड येते हे बघा असं. आणि हे बटन्स आहे इथे आणि त्याच्याच खाली मायक्रोवेव्ह आहे, अवन आहे अवन.
आणि गॅसच्याच खाली अवन आहे हे बघा. थोडं जुनच आहे आणि इथे फ्रीज दिलेला आहे त्यांनी हे बघा. आणि इथे मायक्रोवेव्ह दिलेला आहे त्यांनी. आणि हे बघा चमचे किती मोठे मोठे आहेत. हे सूपचं एवढेच मोठे चमचे आपण तरी वापरत नाही बघा. आणि इथे छोटीशी विंडो आहे. इथे स्वयंपाक करता करता तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकतो. मी विचार करते जर एक कोणाचं घर असं असेल अशा व्ह्यूच्या ठिकाणी तर ते बघत असे पाऊस पडतोय बर्फ पडतोय नाही का. आणि इथे असं कर्टन पण दिलेलं आहे. आणि इथे त्यांनी थोडं सामान दिलेलं आहे हे बघा. आणि इथे स्पून्स वगैरे आहेत हे बघा. हे सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि इथे ओपन होत नाही हा. इथे भांडे दिलेले त्यांनी. एवढी इनफ आहे भांडे ना बघा. जेवढे पण तुम्हाला अपार्टमेंट दिसेल ना त्या अपार्टमेंट मध्ये एवढीच मोठी मोठी भांडे असतात स्टीलचे. आणि इथे हे बघा हे कप्स आहे. हे बाउल्स वगैरे आहे. इथे प्लेट्स वगैरे हा प्लेट्स वगैरे आहे. बाउल्स आहे कप्स आहेत. बेलाला ताण लागले पाणी देते त्याला. आणि इथे इथे पण थोडं सामान दिलेलं आहे त्यांनी हे बघा. तर ही वेईंग मशीन आहे. तुम्हाला समजा केक्स वगैरे बनवायचे असेल तर मग तुम्ही सगळं वेट करून तुम्ही बनवू शकता. चला आता किचन तर दाखवलेलं आहे तुम्हाला. आता आपण किड्स बेडरूम बघूया. आणि इथे शू रॅक आहे बघा छोटी छोटीशी. आणि हा किड्स बेडरूम आहे. परी परीला माहिती परी लाईट कुठे आहे ठीक आहे एवढंच आहे. तर इथे बंक बेड आहे बघा. परी आलेल्या ना या बेडरूम मध्ये आली म्हणते. आता हा आमचा बेड आहे. आणि इथे पण छोटी विंडो आहे. आणि जे हीटर्स आहे ना हे पण एकदम असे जुन्या काळचे म्हणजे जुने आहेत खूप. आणि इथे सुद्धा एक वॉर्डरोब आहे हे बघा. परिबेलाचं इथे थोडा वेळ सामान ठेवू. आम्ही आमचं सामान ठेवलेलं आहे थोडं इथे ठेवू शकतो. इथे पण ठेवू शकतो. तर हा आहे लिव्हिंग रूम. इथे दोन चेअर्स आहे. एक छोटासा टेबल आहे. इथे सोफा आहे. आणि हा हा बघा लॅम्प आहे ना तो पण खूप जुना आहे. हो ना खूपच जुना आहे. आणि इथे सुद्धा असा टीव्ही युनिट बोलू शकतो एकदम जुन्या स्टाईलचं. पण इथे टीव्ही नाही ठेवलेलं आहे त्यांनी. आणि जे क्लॉक आहे ते पण एकदम जुन्या स्टाईलचं आहे. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जुन्या वस्तू मी इथे बघते पहिल्यांदा. आणि इथे छोटस टीव्ही आहे. आणि इथे आहे बेडरूम हे बघा. छान आहे. तर याची डिझाईन पूर्ण वुडनची आहे बघा. आणि हा पण जुन्या स्टाईलचा आहे. Yes. इथे छोटे छोटे लॅम्प्स दिलेले त्यांनी तिथे तिथे. आणि हे हीटर आहे. आणि इथून तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकताय बघा. समोरचे रेस्टॉरंट आहे आपली कार सगळं दिसत. हो सगळं दिसते ते. आणि इथे कबड पण दिलेलं आहे. हो त्याच्यामध्ये आम्ही मनोज सर माझे काही कपडे ठेवलेले आहे. थोडस अनपॅकिंग झालं. अनपॅकिंग झालेली नाही. विचार केला अगोदर तुम्हाला अपार्टमेंट दाखवू. आणि इथे छोटस आहे ना ड्रेसिंग टेबल आहे. आणि हा पण खूप स्ट्रॉंग आहे. ग्रॅनाइट चा आहे त्याच्यावरती. आणि इथे बाथरूम आहे. आणि चार लोकांसाठी इनफ आहे बघा. चार लोक किंवा एक फॅमिली जी आहे फॅमिली साठी इनफ आहे. तर इथे बाथटब आहे बरे. छान आहे बाथटब. इथे मिरर आहे. छान. आणि इथे पण काहीतरी कंपार्टमेंट किंवा लॉकर्स वगैरे येतो. आणि मी आता आमच्यासाठी वरण भात बनवणार आहे. मुगाची डाळ आणि भात बनवणार आहे. त्याचं कारण हे का दुपारी आम्ही बाहेर आहे ना बर्गर खाल्लो होतं. तर आता परत बाहेर जायचं आणि बाहेरचं जेवण करायचं अजिबात इच्छा नाही. ऑलरेडी आम्ही खूप थकलोय. आम्हाला येता येतं 5-7 तास लागले. त्याचं कारण हे का आम्ही थांबत थांबत आलो. कंटिन्युअसली आम्ही आलो असतो तर 4.5 तासात पोहोचलो असतो. तर मग सगळं सामान तर आणलेलं आहे. आता मी वरण भात बनवते मस्त थोडं फ्रेश होते. आणि ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. चला चिवडा खातात मस्त. चिवडा आणला ना बरे बिला. आवडला. तर माझी कुकिंग इथे स्टार्ट झालेली आहे. आणि अजून एक महत्वाचं सांगायचं आहे का जे स्वित्झर्लंडचं जे पाणी असतं ना ते एकदम नॅचरल असतं हेल्दी असतं. त्याचं कारण हे का जेवढा पण स्नो पडतो ना तर तो स्नो वितळतो आणि मग त्याचं पाणी तयार होतं. तर त्यासाठी खूप हेल्दी आणि नॅचरल असतं. तर आणि या अगोदर भरपूर वेळेस मी ना स्वयंपाकाचं सामान घेऊन गेलेले आहे. पण तुम्हाला ना असं कुकिंग करताना कधी दिसले नाही. तर म्हटलं यावेळेस ना तुमचं तुम्हाला दाखवते मी. इथे मी भात ठेवलेला आहे
आणि आता मुगाचं वरण करायचं आहे म्हणून मी कुकर पण घेऊन आले आणि आणि हे करायला मला छान वाटतं. म्हणजे मी किती पण थकलेले असते ना तर मग बाहेर जाण्यापेक्षा ना हे घरातलं जसं बनवायचं जेवण करायचं थोडस आराम करायचं. आणि बाहेर खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो नाही का, काय वेगळं नसतं नुसतं पिझ्झा बर्गर आणि झालं तर फक्त इंडियन रेस्टॉरंट, त्याच्या व्यतिरिक्त काय असं काही स्पेशल नसतं. इंडियन रेस्टॉरंट मध्ये पण ऑप्शन लिमिटेड असतो. आपण स्विझरलँडला खूप खूप सगळ्या गोष्टी महाग आहे. म्हणजे समजा लक्झमबर्गला जी कॉफी 2.5 युरो ला मिळते ना तीच कॉफी ते 4.5 फ्रँक ला मिळते स्विस फ्रँक ला, तर एवढं महाग आहे, ऑलमोस्ट डबल रेट आहे. तर त्यामुळे तर या हे अपार्टमेंट चांगलं आहे पण या अपार्टमेंटचे काही ड्रॉबॅक्स पण आहे. म्हणजे इथे चिमणी नाहीये, परत व्हॅक्युम क्लिनर नाहीये, डिशवॉशर नाहीये. त्याचं कारण हे आम्ही 15-20 दिवस अगोदरच हे अपार्टमेंट बुक केलं, आमचं अचानक ठरलं. म्हणजे जायचं जायचं होतं पण मग आमचं ठरत नव्हतं नेमकं कोणत्या मंथमध्ये जायचंय. पण आणि हा आहे ना पीक सीझन आहे, ऑगस्ट जुलै जून जुलै ऑगस्ट आहे ना, हे 3 महिने ना इथे खूप रश असतो, त्यामुळे ना अपार्टमेंटच भेटत नाही. तर मग हे अवेलेबल होतं तर आम्ही पटकन बुक केलं. मग आल्याच्या नंतर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी तर शेअर करतो पण ज्या आम्हाला काही गोष्टी कमी वाटल्या तर त्या गोष्टी पण आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे मी वरणाला फोडणी देते, इथे ऑलरेडी कट करून ठेवलेलं आहे सगळं आणि मुगाचं वरण याच्यासाठी का लवकर शिजतं म्हणून. आणि हा मसाल्याचा डब्बा सोबत असतो माझ्या नेहमी. वरण प्लेट्स परत मी क्लीन करून घेतले, म्हणजे सामान लागत मी सगळं क्लीन करून घेतले. रेडी आहे आणि आपलं घरगुती मस्त वरण भात, इथं मस्त मुगाचं वरण आहे बघा. गरम आहे ना, हळूहळू खा ओके, तरी फुकून खा. गरम आहे ना बिला, नाही कुठे पण फिरायला जा, साधा घरगुती वरण भात जरी असला ना त्याचं सुख वेगळंच आहे. या सर खूप भूक लागलेली आहे. बाबू कसे बाबू? गरम आहे. गरम आहे. रात्रीचे 9:30 झालेले आहे आणि आम्ही राऊंड मारायला आलो आहोत आणि इथे सुंदर अशी छोटीशी नदी आहे आणि रात्रीचा व्ह्यू इतका छान दिसत होता ना, आता म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि आजूबाजूला हे रेस्टॉरंट आहे आणि आजूबाजूला भरपूर लाईट्स होत्या आणि भरपूर लोक, आम्ही तर राऊंड मारतच होतो पण आमच्यासोबत भरपूर लोक राऊंड मारत होते. आणि ते आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे व्हेकेशन्स चालू आहे तर सगळीकडे खूप गर्दी पण होती आणि हलकीशी थंडी पण वाजत होती. आणि मला असं वाटलं होतं का स्विझरलँडमध्ये ऑगस्ट जरी असला पण कधी कधी थंडी पण वाजू शकते, पण नाही खूप जास्त गरम होत होतं. आणि संध्याकाळी एकदम मस्त वाटते बघा, रस्ते इतके सुंदर वाटत आहे आणि इथे पण एक छोटीशी नदी आहे, मस्त वाटते छान. आणि इथे काही शॉप्स पण होते आणि जे पण आमच्यासोबत जे लोक राऊंड मारत होते ना ते पण त्यांना शॉप्समध्ये काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत ते बघत होते. आणि त्या इथे इथले जे शॉप्स आहेत ते 8 पर्यंत चालू असतात, काही काही 10 वाजेपर्यंत असतात पण मोस्टली 8 वाजेपर्यंतच असतात.